सुधीर तांबे ने गुरुवार को सदन में पुरानी पेंशन योजना लागू कराने की मांग की है। साथ ही उन्होंने सदन के बाहर इस मांग को लेकर प्रदर्शन भी किया। अरे पेंशन आमच्या हक्काचं, अरे पेंशन आमच्या हक्काचं, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणाऱ्या सरकारचा, भरती प्राध्यापकांची भरती। विधान भवनासमोर आंदोलन करत आहोत। प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रश्न आहे गरिबांच्या शिक्षणाचा। आत्ताच आमदार काळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज राज्यातल्या शिक्षणाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे। आज सरकारने दिलेल्या नियमानुसार 1,00,000 जवळजवळ शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत। तर 1,00,000 शिक्षकांच्या जागा रिकाम्या असतील, रिक्त असतील, आणि ज्याची आम्ही वारंवार मागणी करतो आहे। करोनाचं कारण सांगितलं जातं। करोना संपून आता त्या ठिकाणी जवळजवळ 2 वर्ष होत आलेले आहेत, आणि मग शासन केवळ या ठिकाणी हलगर्जीपणा शासनाचा आहे। केवळ विकासाच्या बढाया मारायच्या, सामान्य माणसाचा विकास हा काय केवळ समृद्धी मार्गाने होणार नाही। त्याच्या मुलाला आणि मुलींना जर तुम्ही चांगलं शिक्षण देणार नसाल, तिथं पुरेसं शिक्षक तिथे नसणार आहेत, त्या शाळांना वेतन तर अनुदान नसणार आहे, त्या शिक्षकांना पुरेसं वेतन नसणार आहे। आज राज्यामध्ये 1,000 शिक्षक त्या ठिकाणी अंशतः अनुदानितवर काम करतात। आम्ही सांगितलं की तुम्ही त्यांना 100% अनुदान दिलं पाहिजे। शिक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे। घटनेच्या नुसार शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे, गरीब माणसाचा मूलभूत अधिकार आहे। मग गरिबांचं शिक्षण ज्या ठिकाणी चालू असतं त्या ठिकाणी तुम्ही पुरेसे शिक्षक देत नाही, त्या शिक्षकांना वेतन देत नाही, त्यांच्या पेन्शन योजनेचा प्रश्नसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। छत्तीसगडसारख्या छोट्या राज्यांनी जर जुनी पेन्शन योजना लागू केली, त्यामध्ये शासनाच्या ज्या आकडेवारी सांगितली जाते ती आकडेवारीसुद्धा दिशाभूल करणारी, असं आमचं स्पष्ट मत आहे। आणि म्हणून शासनाने कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। बाकीच्या सर्व अन्य मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करतो।